पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या निवासस्थानी असलेल्या पक्षांच्या शाळेचं मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांनी मनस्वी आनंद घेतला मुकबधीर शाळेतील मुलांनी आपल्या हाताची डहाळी करून स्वतः झाड होऊन आपल्या तळहातावर अलगतपणे उतरलेल्या रंगीत पक्ष्यांना भरवून पक्ष्यांच्या शाळेचा मनस्वी आनंद घेतला त्यांच्या हाताची डहाळी मनोमन शहारली रोमांचित झाली स्थळ होतं पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचं निवासस्थान पोलीस आयुक्तांनी आपल्या करारी खाकी बाण्यामागे तरल नाजूक पक्षी मन जोपासला आहे त्यांच्या निवासस्थानातील प्रांगणात त्यांनी अनेक रंगीबेरंगी रंगी पक्षी सांभाळले आहेत यामध्ये लव बड्स मसकली कबूतर आफ्रिकन क्रो बदकांचे प्रकार कडकनाथ कोंबड्या आणि इतर नाविन्यपूर्ण कोंबड्या टर्की असे पक्षी आहेत हे रंगीबेरंगी रंगी पक्षी सर्वांच्याच हातावर अलगद उतरले त्यांनी आनंदानं दाणे टिपले उपस्थित साऱ्यांनाच रोमांचित केलं एक रम्य संध्याकाळ पक्षी सहवासात घालवली बदक कोंबड्या टर्की हे पक्षी मुलांच्या पायात खेळत होते त्यांचं खाणं पिणं निरीक्षण यामध्ये सर्वजण हरवून गेले होते स्वतः पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी पत्नी छाया यांच्या समवेत येऊन मुलांसाठी बहुमोल वेळ दिला त्यांनी मुलांमध्ये पक्ष्यांप्रती माया प्रेम आपलेपणाची भावना निर्माण व्हावी हा या पक्षी संग्रहाचा हेतू आहे असं सांगितलं या प्रसंगी शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आणि आभार मानले या पक्षी भेटीमध्ये सुनील दावडा जान्हवी माखिजा युगंधर जिंदे मुकेश मेहता मेढे मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे संध्या चंदनशिवे अजित पाटील मदभावी आनंद पारेकर चिदानंद बेनुरे शिवानंद चिंचोळे सैफन बागवान बसाटे भीमाशंकर लोखंडे नागसेन माने सोमनाथ थोरात आणि पालकवर्ग उपस्थित होता